मंगलवार सवेरे आई अचानक बारिश के कारण मऊदा तालुका में धान मिर्ची कपास और बघायती फसल का भारी नुकसान हुआ है अनेक किसानों के धान की फसल काट कर बांधियों में रखी थी इन बांधों में पानी संचित होने के कारण फसल पूरी तरह खराब हुई है सरकार द्वारा सर्वेक्षण करके किसानों को आर्थिक मदद देने की मांग ग्राम धानला के किसान देवराव हारोड़े प्रभाकर राजकी विनोद हटवार ने की है आज सकाळी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि उभ्या धानाचं सुद्धा नुकसान झालं याकरता गव्हर्मेंटनी आम्हाला आर्थिक मदत म्हणून द्यायला पाहिजेत मिरची पिकाच्या बाबतीमध्ये काय झालं मिरची पीकसुद्धा पीक त्याचंसुद्धा खूप नुकसान झालं मिरच्या घडल्या फुलबार वगैरे झाडं लोटले खूप नुकसान झालं किती लोकांची धान्य कापणी केली आहे कमीत कमी दहा ते नाही कमीत कमी पंधरा वीस टक्के लोकांचं धान कटाई झाली आणि ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोकांचा धान उभे आहे त्यासुद्धा धानाचं नुकसान झालं ते सुद्धा धान पडली पाणी साचलं त्याच्या पाणी साचलेलं आहे त्याचा धानावर काय परिणाम होईल पिकावर काय परिणाम धानाचा म्हणजे ते पाखड होणार धान जो अंकुर उगवणार अंकुर उगवणार धान वापेल ते त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने काहीतरी नुकसान भरपावती द्यायला पाहिजे सर्वेक्षण करू सर्वेक्षण करू मौदा से बीसीएन न्यूज लिए संजय गिर्डे रिपोर्ट